हाय एला विद्यार्थी एजुकेट कर्नाटक चाहे स्वागत विद्यार्थी के प्रश्न कू अद रीति सेकेंड पी यू सी एक्साम प्रारंभ आगता है अद्वे शुभाशय कोडियोनता सर वीडियोन प्रारंभसोण विद्यार्थी केद प्रश्न मोदलून के सी ट्रयल अप्लिकेशन हाकि अब कंपलसरी आगे ट्रयल अप्लिकेशन हाकदे रियल अप्लिकेशन प्रारंभ आगते अदान फिलोड़े प्रॉब्लम आगत इदक्के उत्तर अंतर ऐनू प्रॉब्लम इल्ला ट्रायल अप्लिकेशन बिट्टिरोदु विद्यार्थिगळु अप्लिकेशन यहाँ रीति हाँ प्राक्टिस अंत सो नहीं ट्रायल अप्लिकेशन हाकदे कूड़ा यह रियल अप्लिकेशन प्रारंभ आगते एप्रिल 18 के अदान हाकबहुदु ऐनू तोंदरे इरोदिल्ल बट मिस्टेक्स आगदे रीति रियल अप्लिकेशन फिल नंतर मुंदिन विषयवन्न तिळ्कोळ्ळोदाद्रे के सी इ टी अप्लिकेशन हाकोदक्के लास्ट डेट यावुदु अंत केळिद्रु इदुवरेगे नम्म कर्नाटक एग्जामिनेशन अथॉरिटी अवरु के सी इ टी अप्लिकेशन हाकोदक्के लास्ट डेट यावुदु अंत तिळिसिल्ल अप्लिकेशन प्रारंभ आगोदु एप्रिल 18 के अंत तिळिसिद्दारे जनरल आगि एनागुत्ते अंत हेळिद्रे अप्लिकेशन प्रारंभ आद नंतर मुंदिन ओंदु तिंगळवरेगे अप्लिकेशन हाकोदक्के अवकाश इरुत्ते लास्ट डेट अन्नु अनौंस माडिद्रू कूड अदर बग्गे आदष्टु बेग निमगे माहिति तिळिसुव प्रयत्नवन्नु नावु माड्तेवे नंतर मुंदिन प्रश्ने एनागित्तु अंतंद्रे सेकेंड पी यू सी एक्साम 2022 इदरल्लि नम्म कर्नाटक पी यू सी बोर्डनवरु रिलीस् माडिदंतह ऑफिशियल ब्लू प्रिंट अन्नु फॉलो माड्तारा अंत केळ्ता इद्दरु इदर बग्गे ओंदु वीडियोवन्न माडिद्दे आदरे हलवारु विद्यार्थिगळु अदे प्रश्नेयन्न ईगलू कूड तुंबा केळ्ता इद्दारे अदक्कोस्कर मत्ते हेळ्ता इद्दरु सरि ईग सेकेंड पी यू सी एक्साम 2022 ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಪಿ ಯು ಸಿ ಬೋರ್ಡ್ನವರು ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದಂತಹ ಅಫಿಷಿಯಲ್ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ ಈ ಹಿಂದೆ ಪ್ರಿಪರೇಟರಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಆಯ್ತಲ್ಲ ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಪೇಪರನ್ನು ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಪ್ರಕಾರನೇ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಪಿ ಯು ಸಿ ಬೋರ್ಡ್ನವರಿಂದ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನನ್ನು ನೀಡಲಾಗಿತ್ತು ಈಗಲೂ ಕೂಡ ಫೈನಲ್ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ ನಂತರ ಈಗ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೂ ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು ಸಿ ಎಕ್ಸಾಮ್ಗೋಸ್ಕರ ಶುಭ ಹಾರೈಕೆಗಳು ನಂತರ ಪರೀಕ್ಷೆನ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳ ಜೊತೆಗೆ ಪರೀಕ್ಷೆನ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಯಾವುದು ಅಂತ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡೋದಾದರೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಹಾಲ್ ಟಿಕೆಟ್ ನಂತರ ಕಾಲೇಜ್ ಐ ಡಿ ಕಾರ್ಡ್ ಮಾಸ್ಕ್ ಪೆನ್ ಪೆನ್ಸಿಲ್ ಎರೇಸರ್ ಸ್ಕೇಲ್ ಶಾರ್ಪ್ನರ್ ನಂತರ ಬಸ್ ಪಾಸ್ ಇದ್ದರೆ ಅದು ಅಂದರೆ ಯಾವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಸ್ ಪಾಸನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ ಅವರು ಬಸ್ ಪಾಸನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಂತರ ಕಾಲೇಜ್ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ನಲ್ಲೇ ಎಕ್ಸಾಮನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳೋದು ಮಿಸ್ ಆಗಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಬರೀರಿ ಇತರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ ನಂತರ ನಾವು ಓದಿರೋದು ಕೂಡ ಎಕ್ಸಾಮ್ನಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗುತ್ತೆ ಇದನ್ನು ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲೂ ಕೂಡ ಬರೀರಿ ಅಂದರೆ ನಿಮಗೂ ಆಯಿತು ನಂತರ ಆ ಕಮೆಂಟನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರೋರಿಗಾಯಿತು ಒಂದು ರೀತಿ ಪಾಸಿಟಿವ್ ಫೀಲ್ ಬರುತ್ತೆ ಓಕೆನಾ ನಾವು ಓದಿರೋದು ಕೂಡ ಎಕ್ಸಾಮ್ನಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗುತ್ತೆ ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಜೈ ಹಿಂದ್ ವಂದೇ ಮಾತರಂ